अजित पवार यांना पक्षचिन्ह मिळालं, पण ते कसं? शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही बाजूने सह्या केलेले ते 5 आमदार कोण आणि सध्या कोणाकडे किती संख्याबळ आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। पक्ष आणि चिन्ह हा वाद जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडल्यानंतर सुरू झाला। राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ कोणाचं हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला। गेले 6 महिने यावर निवडणूक आयोगात तब्बल 10 वेळा सुनावणी झाली। या सुनावण्यासाठी स्वतः शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहायचे, तर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे नेते सुनावण्यासाठी हजर असायचे। अखेर 6 महिन्यांच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा निर्णय आज जाहीर केला। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं। अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे, त्याच निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे। या संदर्भात 6 महिन्याच्या सुनावणी दरम्यान आयोगाने 141 पानांचे निकालपत्र दिले आहे, ज्यात दोन्ही बाजूंनी कोणते कोणते पुरावे सादर केले आहेत याची माहिती देण्यात आली आहे। या निकालपत्रात मुद्दा क्रमांक 131 मध्ये आयोगाने कोणत्या गटाला किती आमदार आणि खासदारांचा पाठिंबा आहे याची माहितीसुद्धा दिलेली आहे। एखाद्या पक्षावर दोन्ही गट दावा करतात तेव्हा त्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार कोणत्या गटाकडे आहेत हा एक मुख्य आधार असतो। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतचा निर्णय देताना ही निवडणूक आयोगाने हाच मुख्य आधार घेतला होता। महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड, झारखंड आणि केरळ या राज्यात आमदार आहेत, तर लोकसभा आणि राज्यसभेत मिळून 10 खासदार आहेत। यातील लोकसभेत 4 तर राज्यसभेत 4 खासदार आहेत। महाराष्ट्र विधानसभेतील 41 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला, तर 15 आमदारांनी शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आणि यामधील 5 आमदारांनी दोन्ही गटाला पाठिंबा देत असल्याचं पत्र आयोगाला दिलं। तर लोकसभेतील 4 पैकी 2 खासदारांनी अजित पवार आणि 4 खासदारांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला। यापैकी 1 खासदाराने दोन्ही गटाला पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेतील 9 पैकी 5 आमदारांनी अजित पवार तर 4 आमदारांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदाराने अजित पवार तर 3 खासदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे। आता 5 आमदार आणि 1 खासदाराने जरी दोन्ही गटाला पाठिंबा दिला असला तरी अजित पवार यांना पक्षाच्या विधिमंडळातील 19 सदस्य म्हणजेच आमदार आणि खासदार यांचा 81 पैकी 51 जणांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार यांना 28 जणांचा पाठिंबा असल्याचे आयोगाने निकालपत्रात म्हटलं आहे। आता शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही बाजूने सह्या केलेले 5 आमदार नक्की कोण आहेत? 5 आमदार आणि 1 खासदार यांच्या दोन्ही बाजूने सह्या करून पाठिंबा दर्शवून नक्की कुणाच्या बाजूने आहेत याबद्दल आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे। मात्र 5 आमदार हे दोन्ही बाजूने असल्याने त्यांच्या भूमिका तळ्यातमळ्यात असल्याचं दिसतंय। अशातच हे 5 आमदार भविष्यात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 5 आमदारांनी आणि 1 खासदाराने जर अजित पवारांसह जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांसाठी तो मोठा झटका असू शकतो। दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र देणारे हे 5 आमदार आणि खासदार कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु या संदर्भात निरनिराळ्या नावांची चर्चा आता सुरू झाली आहे। याबद्दल आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा। इथून पुढे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि घड्याळ पक्षचिन्ह घेऊन पुढची खेळी काय असेल हे महत्त्वाचं असणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला पक्षासाठी नवे नाव चिन्ह निवडावं लागणार आहे। त्यासाठी आयोगानं 3 पर्याय सादर करण्याचा सुद्धा आदेश दिला आहे। पर्याय न दिल्यास शरद पवार गटाचे आमदार अपक्ष मानले जातील असं सुद्धा आयोगानं म्हटलं आहे। इथून दोन्ही गटाचे राजकीय समीकरण काय असेल, दोन्ही बाजूने पाठिंबा देणारे आमदार खासदार कोण आहेत आणि यासारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या काळात होईलच। हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या याबाबतीत मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।